नमस्कार, मी आहे वैष्णवी कतलकर। आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। पुण्याहून चंद्रपूरकडे डीएनआर ट्रॅव्हल्सनी येणाऱ्या एका महिलेची बॅग प्रवासादरम्यान चोरी होते। त्यानंतर ती महिला याबाबत डीएनआर ट्रॅव्हल्सला बॅगबद्दल विचारणा करते, परंतु येथील कर्मचारी उद्धटपणे तिच्याशी बोलतात आणि तुला काय करायचे आहे ते करून घे म्हणतात। डीएनआर ट्रॅव्हल्सचा हा उद्धटपणा दिवसेंदिवस वाढत चालला असून यांना पाठबळ कुणाचे हा प्रश्न प्रवासी विचारत आहेत। काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून प्रकाश देवतळी यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांचा पदभार रामू तिवारी यांना सोपवण्यात आलाय, परंतु ज्या कारणावरून प्रकाश देवतळेंना पदमुक्त करण्यात आले होते ते कारण हे रामू तिवारींना सुद्धा लागू होते, कारण त्यांनी सुद्धा काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस भाजपामय झाली की काय हा प्रश्न निर्माण होतो। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथील वाघांच्या प्रेमात पडलेल्या सचिन तेंडुलकरला ताडोबाचा मोह काही आवडताना दिसत नाही आहे, कारण काही महिन्यापूर्वीच ताडोबाला आलेल्या सचिनने पत्नी आणि मित्रांसोबत पुन्हा ताडोबाची सफारी केली आहे। गडचिरोली चंद्रपूर मार्गावरील मुरखडा येथील ग्रामपंचायत जवळ ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दोघे जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे। सुरजागड येथे लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकी स्वारास उडविले। महत्वाचे म्हणजे ट्रक मधील अनोळख्या प्रवाशाचा सुद्धा यात मृत्यू झालाय। जिल्ह्यातील नेर येथे लग्नाला आलेल्या पाहुण्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याने दोन लहान मुलांसह 50 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। मधमाशांच्या मोहाळ्याला अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने ही घटना घडली। पूर्वीची अंबुजा सिमेंट आणि हल्लीची अदानी सिमेंट वर्क्स येथील परिसरात भेंडवी गावात उभारण्यात आलेल्या पिंडॉल कोसळून 6 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली। जनतेची गराणी आणि जण सुनावणी करीता हा पिंडॉल उभारण्यात आला होता। अवैध वाळू तस्करांवर चाप बसवण्याकरिता महसूल मंत्र्यांनी नवीन तोडगा काढला आहे, त्यामुळे अवैध वाळू तस्करांची झोप उडाली आहे। यापुढे नागरिकांना एक ट्रॅक्टर वाळू 600 रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे हीच एक ट्रॅक्टर वाळू पूर्वी 5 ते 6 हजार रुपयात खरेदी करावी लागत होती। वाघ पाहायचे असतील तर ताडोब्यात जा असे वक्तव्य आहे प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचे। फिल्मफेअर सोहळ्यात त्यांनी उपस्थित सिनेसृष्टीतील कलावंतांना दिलेल्या ह्या सल्ल्याने ताडोबाचे महत्व किती आहे हे रेखांकित होते। रेल्वे गाड्यातून प्रवाशांचे महागडे मोबाईल व पैसे चोरी करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 2.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी तुळशीराम राठोड हा कोरपणा येथील निवासी असून तो एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करीत होता। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे होणार व्याघ्र गणना। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बफर व कोर झोन मध्ये ही व्याघ्र गणना होणार असून सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीमुळे वन्यप्रेमींमध्ये उधाण आले आहे। कोरपणा तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाकरिता भेंडवी गावात जनसुनावणी ठेवली होती, त्यात जनविकास सेनेने जनसुनावणीला विरोध करून अंबुजा गो बॅकचे नारे लावले, त्यात 12 गावातील प्रकल्पग्रस्तांचा समावेश होता। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।